नमस्कार, आपण पाहत आहात आम्ही मुंबईकर 24 तास, ध्यास सत्याचा शोध बातमीचा। मुंबईतील गोरेगाव परिसरातील आजाबी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका डिझेलच्या गोदामाला आग लागली, त्यासोबत भंगाराचे गोदामही होते। त्या दोन्ही ठिकाणी भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 8 ते 10 वाहने घटनास्थळी पोहोचली। यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। गोरेगाव परिसरात अनमोल प्राईड नावाच्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली आहे। आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। गोरेगावमध्ये आगीची ही पहिलीच घटना होती। यानंतर डिझेल आणि भंगार गोदामाला दुसरी आग लागली। ते विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे। रस्ते बंद करण्यात आले आहे। राम मंदिर जवळील वाहतूक बंद करण्यात आली आहे। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।